सांगोला पोलीस अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी कारवाई करून सुमारे 38 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. सांगोला पोलिसांच्या पथकाने एक संशयित वाहन शिवणे ते एकतपूर रोडवर पकडले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व वाहन असा सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने उमेश सुभाष भुसे यांनी येऊन पाहणी करून प्रवीण दत्तात्रय खांडेकर, चेतन दत्तात्रय खांडेकर, राहणार निजामपूर तालुका सांगोला, मालाचे पुरवठादार बिपिन तेजवानी राहणार अथनी कर्नाटक, तसेच मालक दत्तात्रय खांडेकर राहणार कोथरूड स्वारगेट पुणे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. तसेच अन्न व सुरक्षा पथकाने वाकी शिवणे येथे एका वाहनामधून सुमारे 18,24,940 रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. त्याबाबत उमेश भुसे यांनी बाबू धुळा काळे, बिपिन तेजवानी, दत्तात्रय खांडेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई आयुक्त अन्न व औषध प्रशासन व SS देसाई सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभागाचे प्रदीप कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता पथकाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक इलागर यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की सांगोला महुद रोडला अशोक लेलँडमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक होणार आहे. त्यानुसार आमचे पथक अन्न सुरक्षा अधिकारी श्री उमेश भोसे व अशोक इलागर यांनी पाळत ठेवले असता त्यांना वाकी येथे हा अशोक लेलँड आढळून आला. त्यामध्ये जवळपास 13.25 लाखाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. त्यामध्ये सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला. त्या लेलँडची किंमत जवळपास 5 लाख आहे. अशा रीतीने जवळपास 13.25 लाख आणि 5 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला आहे. त्याचवेळी सांगोला पोलीस स्टेशनला एक महेंद्र पिकअप प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करताना आढळून आलेला आहे. सदर वाहन देखील ताब्यात घेतलेलं असून त्याच्यामध्ये देखील प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळपास 15 लाख किमतीचा साठा आढळून आलेला आहे व त्या वाहनाची किंमत देखील जवळपास 5 लाख आहे. सदर वाहन देखील ताब्यात घेतले असून मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. अशा दोन्ही वाहनातील प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या साठ्याची एकूण किंमत जवळपास 28.5 लाख आहे आणि दोन्ही वाहनाची किंमत 10 लाख आहे. असा जवळपास 38.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण 3 आरोपीविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशन येथे IPC कलम 188, 272, 273 आणि कलम 328 व अन्न सुरक्षा कायद्याचे कलम 59 नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे.